गुड आफ्टरनून मित्रांनो, सगळ्यांचं या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, सोलापूर महानगरपालिकामध्ये या ठिकाणी लिपिक टंकलेखक पदासाठी जाहिरात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण जाहिरात, पात्रता, अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी काय पाहणार आहे. ज्यांनी अजूनही या ठिकाणी हा फॉर्म भरला नाही त्यांनी या ठिकाणी हा फॉर्म पटापट भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी 69 जागा आहेत. बघा, लिपिक होणाऱ्यांसाठी ज्यांचं आतापर्यंत कुठल्याही परीक्षेत सिलेक्शन झालं नाही किंवा ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, ही संधी परत परत तुम्हाला येणार नाही, त्यामुळे या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी काय घ्यायचा आहे, लाभ घ्यायचा. लिपिक नावाचं पद आहे, 69 जागा या ठिकाणी असून यामध्ये जर बघायचं तर अनुसूचित जातीसाठी मात्र 0 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 17 जागा आहेत, विमुक्त जाती अ गट 3 जागा, विमुक्त जाती ब गट 8 जागा, NTC 2 जागा, NTD 7 जागा, SBC 0 जागा, OBC 29 आणि EWS 4 आणि खुला 0. तर अशा 27 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्वसाधारण 27 जागा, महिलांसाठी 21 जागा आहेत, माजी सैनिक 10 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 7 जागा, खेळाडू 2. तर अशा प्रकारे मित्रांनो जागा आहेत. तर यासाठी जर पात्रता म्हणसाल तर फक्त पदवी काय आहे, पात्रता फक्त पदवी आहे कोणत्याही शाखेची आणि राज्य शासनाची मराठी टंकलेखन शब्द किंवा इंग्रजी टंकलेखन परीक्षा या ठिकाणी इंग्लिश मराठी 30 किंवा इंग्लिश 40 जर या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी ऑर दिलेला आहे. याचा अर्थ काय, यांनी प्लस नाही दिलेलं. कुठली एक जर या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर तुम्ही पात्र आहे आणि तुमच्याकडे MSCIT हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर मित्रांनो ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. तर या परीक्षेसाठी आता कोणता अभ्यासक्रम आहे, या फॉर्मची जी शेवटची दिनांक आहे, शेवटची दिनांक आहे 31 डिसेंबर. किती आहे, 31 डिसेंबर 2023 या परीक्षेची शेवटची दिनांक आहे. तर या ठिकाणी अजून ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो या पदासाठी अभ्यासक्रम जर म्हणसाल तर अभ्यासक्रम एकूण 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुण असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असून या ठिकाणी 2 तासाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. म्हणजे या परीक्षेसाठी वेळ किती आहे, वेळ आहे 120 मिनिटं आणि परीक्षेचं स्वरूप आहे ऑनलाईन. परीक्षा स्वरूप कसं आहे, ऑनलाईन आहे. तसंच मित्रांनो ही जी परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपाची असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह सिस्टम नाही आहे. ही लिपिक पदाची परीक्षा असल्यामुळे लिपिक नाही. या ठिकाणी विषय जे आहेत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण 4 विषय असून या 4 विषयाचे 25-25 प्रश्न असे या परीक्षेमध्ये काय येणार आहेत. बाकी मग तांत्रिक पदं असतील, तांत्रिक पदासाठी मात्र 60-40 फॉर्म्युला असणार आहे. तर या परीक्षेमध्ये आता आपण पाहणार आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण या पदासाठी मित्रांनो एकूण 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण या ठिकाणी असणार आहेत. लक्षात ठेवा मराठी व्याकरणचा काय अभ्यासक्रम दिलेला आहे. तर मित्रांनो हा अभ्यासक्रम पाहण्यापूर्वी या ठिकाणी डबल अकॅडमीच्या ज्या काही बॅचेस आहेत, उदाहरणार्थ पोलीस भरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल, शिक्षक पात्रता भरती असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, जिल्हा न्यायालय भरती आणि SSC GD, तसंच ग्रामसेवक, कृषी सेवक, आरोग्यसेवक, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा सहाय्यक आणि MPSC कंबाईन गट ब आणि गट ब पूर्व आणि मुख्य परीक्षा जी 2024 आहे. तर या सगळ्या बॅचेस नवीन पहिल्यापासून, ह्या सगळ्या नवीन पहिल्यापासून बॅचेस उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहेत. कधीपासून, उद्यापासून बेसिकपासून सुरू होत आहेत. मित्रांनो ही पूर्ण टीम डबल अकॅडमीची तुमच्यासोबत या ठिकाणी आहे. तर आपण ह्या सर्व बॅचेस जॉईन करू शकता ज्या बेसिकपासून होतील. ज्या विषयांना कृषी असेल तर त्या विषयाच्या कृषीच्या बॅचेस, कृषीचे लेक्चर असतील. उदाहरणार्थ आरोग्य सेवकला आरोग्य तांत्रिक असेल, आरोग्य सेविकेला आरोग्य सेविकेचं तांत्रिक त्या ठिकाणी आपल्याला काय अवेलेबल करून दिलं जाणार आहे. तर अशा बॅचेस जॉईन करण्यासाठी ह्या सर्व बॅचेस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतील. टेस्ट सीरीज, नोट्स, ईबुक सर्व बॅचमध्येच तुम्हाला फ्री आहे. बाहेर काही घ्यायची गरज तुम्हाला पडणार नाही. या बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं, 80-10-45-77-60 या क्रमांकाला संपर्क करायचा आहे. आणि डबल ओ अकॅडमी पुणे, लक्षात ठेवा ॲपचं नाव आहे डबल ओ अकॅडमी पुणे, हे ॲप डाउनलोड करायचं आहे. तसंच मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेसाठी सुद्धा आपली बॅच उद्यापासूनच सुरू होत आहे. तर ती बॅचसुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. तर आता आपण बघणार आहोत मराठी व्याकरणसाठी सिलॅबस. तर याच्यामध्ये शब्दाच्या जाती, वाक्याचे प्रकार, काळ, समास ओळखणे, समासामध्ये द्विगु असेल, द्वंद्व समास, अव्ययीभाव, तत्पुरुष,
नंतर या ठिकाणी लिंग बदल, वचन लिंग, वचन ज्यामध्ये वेगवेगळे लोटाचं लोटी होते, गायचं गाई होते, तर हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला काय विचारणार आहेत. नंतर समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, वाक्यात शुद्ध लेखनानुसार दुरुस्ती करणे म्हणजे आपण करेक्शन. उदाहरणार्थ रामा गावाला गेली, आता रामा गावाला गेली होऊ शकते का? नाही, रामा गावाला गेला होऊ शकतं. किंवा रामा गावा गेला तर होते का गावा? तर मग या ठिकाणी अशुद्ध काही शब्द असतील ते आपल्याला चेंज करायचे आहेत. बाकी उतारा या ठिकाणी येणार आहे आणि प्रयोगसुद्धा येणार आहे. ही परीक्षा तुमची IBPS घेणार आहे. कोण घेणार आहे? IBPS घेणार असल्यामुळे आपल्याला माहीत आहे या ठिकाणी IBPS नेहमी 5 ऑप्शन आपल्याला देत असतं. तर नंतर या ठिकाणी प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग, भाव्य प्रयोग आणि मराठी साहित्याबाबत मराठी भाषेवर अन्य प्रश्न. तर या ठिकाणी मराठी भाषेमध्ये मराठी साहित्याबाबत अन्य प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत, जे तुम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. नंतर इंग्रजी लँग्वेज जर बघितलं तर इथंसुद्धा 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण असणार आहेत. किती असणार आहेत? 25 प्रश्न आणि 50 गुण या ठिकाणी असणार आहेत. या ठिकाणी सुद्धा याच्यासाठी तुम्ही मराठीसाठी बाळासाहेब शिंदे, मोरा वाळंबे आणि डबल अकॅडमीचे शॉर्ट नोट्स आहेत, ह्या शॉर्ट नोट्स तुम्ही काय करू शकता? वापरू शकता. बाकी इंग्रजीसाठी मग तुम्हाला या ठिकाणी परत 25 प्रश्न, 50 गुणा, ज्याच्यामध्ये क्वेश्चन इन द कंपोनेंट्स विल बी डिझाईन टू द टेस्ट कॅन्डिडेट्स अँड द नॉलेज ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी बेस्ड ऑन द स्पॉट द एरर. या ठिकाणी परत काय शोधायचं आहे? स्पॉट द एरर शोधायचे, म्हणजे वाक्यातले काय चुकीचे शब्द आहेत ते शोधायचे आहेत. नंतर फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स, म्हणजे समानार्थी शब्द विरुद्ध कुठली. इंग्रजी आणि मराठी जर ओव्हरऑल आपण बघितलं, जर 25 प्रश्न असतील तर साधारणतः 12-13 प्रश्न हे व्याकरणवर असतात, 10-12 प्रश्न हे कशावर असतात? शब्दसंग्रह असतात. त्यामुळे ज्यांना पण इंग्रजीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे आहेत, त्यांनी सिम्पल एकच करायचं आहे की त्यांनी व्होकॅब्युलरीवर लक्ष द्यायचं. कशावर लक्ष द्यायचं? फोकस व्होकॅब्युलरीवरचं करायचं आहे. सिनोनिम असतील, अँटोनिम्स असतील, फ्रेजेस असतील, इडियम्स असतील. तर या ठिकाणी मिसस्पेल्ड वर्ड आहेत, इडियम्स अँड फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत, इम्प्रूवमेंट ऑफ द सेंटेन्स, ॲक्टिवाइज पॅसिव्हिज. या ठिकाणी ॲक्टिवाइज पॅसिव्हिजसुद्धा दिलेलं आहे, व्हॉइस ऑफ द वर्ब सेंटेन्स पार्ट दिलेले, नंतर कॉम्प्रिहेन्शन पॅसेज. या ठिकाणी जसं मराठीमध्ये दिलेलं तसं इंग्रजीमध्ये सुद्धा पॅसेज दिलेला आहे. आपल्याला या ठिकाणी पॅसेजचा अभ्यास करायचा आहे या ठिकाणी एनी अदर लँग्वेज. तर अशा प्रकारे आपण इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे. आता GKमध्ये काय दिलेलं आहे बघा, GKमध्ये सुद्धा 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण असणार आहेत. तर GKमध्ये थोडं यांनी वेगळं डिफरन्स दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये इंडियन जिओग्राफी दिलेला आहे, भारताचा भूगोल दिलेला आहे. लक्षात ठेवा, कोणाचा? इंडियन जिओग्राफी. महाराष्ट्राचा भूगोल सांगितला आहे का? नाही. तर इंडियन जिओग्राफीमध्ये जर गोदावरी नदी असेल तर महाराष्ट्रसुद्धा येतो असा याचा अर्थ नाही, पण जास्त फोकस वरच्या लेवलचा दिलेला आहे. नंतर करंट इव्हेंट्स, म्हणजे करंट अफेअर्स असणार आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया अँड इंडियन नॅशनल मूवमेंट, भारताचा इतिहास महाराष्ट्र दिलाय का? नाही, भारताचा इतिहास. आणि नंतर इंडियन नॅशनल मूवमेंट म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ. नंतर इंडियन पॉलिटी, बघा काय दिलेलं आहे, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नर्स, म्हणजे या ठिकाणी राज्य सरकार. नंतर आहे इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट, सेंट्रल UC ऑन एन्व्हायरमेंट. तर इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट या ठिकाणी सामाजिक विकास, एन्व्हायरमेंटसुद्धा दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? इश्यू ऑन एन्व्हायरमेंट. नंतर दिलेला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीज, विज्ञान आणि तंत्रज्ञानसुद्धा दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये रॉकेट्स असतील, बॅलिस्टिक मिसाईल्स असतील, यंत्रयान, चंद्रयान असेल, अंतराळ मंगळयान असेल, सूर्ययान असेल, तर याच्याबद्दलचे प्रश्न आपल्याला असतील. नंतर या ठिकाणी सोबत दिलेलं आहे RTI. तर या ठिकाणी RTIवर साधारणतः 2-3 प्रश्न असतील. राईट टू एज्युकेशन ॲक्ट आणि सोबतच दिलेला आहे महाराष्ट्र पब्लिक सेवा ॲक्ट, म्हणजे महाराष्ट्र सेवा जो कायदा आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. तर असे या ठिकाणी 50 प्रश्न असतील. नंतर आहे जनरल मेंटल अबिलिटी, जो बुद्धिमत्ता चॅप्टर आहे, बुद्धिमत्तावर या ठिकाणी 25 प्रश्न असणार आहेत आणि 50 गुण असणार आहेत. किती? 25 प्रश्न आणि 50 गुण असणार आहेत, ज्याच्यामध्ये इफ वुड बी इन्क्लूड द क्वेश्चन ऑफ द बोर्ड वर्बल अँड नॉन वर्बल टाईप्स. त्याच्यामध्ये काही वर्बल टाईप्स असतील, साधारणतः 10-12 प्रश्न वर्बल टाईप असतील, 10-12 प्रश्न हे नॉन वर्बल टाईप्स असतील. तर या वर्बल नॉन वर्बल मध्ये या ठिकाणी क्वेश्चन ऑन ॲनॉलॉजीजचे प्रश्न असतील, सिमिलरिटीज टू द डिफरन्स असतील, नंतर स्पेस व्हिज्युअलायझेशन असेल, स्पार्शियल स्पेशल ओरिएंटेशन असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग जजमेंट असेल, नंतर डिसिजन मेकिंग असेल आणि व्हिज्युअल मेमरी, तसंच डिस्क्रिमिनेशन असेल, ऑब्झर्वेशन असेल, नंतर रिलेशन्स कन्सेप्ट, म्हणजे या ठिकाणी नातेसंबंधसुद्धा असणार आहेत, तसंच याच्यासोबत ॲरिथमॅटिकल रिझनिंग अँड फिकरल कलास्पेशन, म्हणजे ॲरिथमॅटिक्स म्हणजे काय, या ठिकाणी काही गणितीय क्रियासुद्धा
त्यामध्ये असणार आहे अरिथमॅटिक नंबर सिरीज असतील, गणितीय नंबर सिरीज, नॉन व्हर्बल सिरीज, कोडिंग डिकोडिंग, स्टेटमेंट कन्क्लुजन असेल, नंतर सिरोलिस्ट असेल, रिझनिंग असेल, टॉपिक्स ऑफ द सिमेस्टिक ॲनॉलॉजी, सिम्बॉलिक नंबर ॲनॉलॉजी असेल, फिगरल ॲनॉलॉजी असेल, सिस्टमॅटिक सिरीज असेल, नंबर सिरीज असेल, फिगरल सिरीज असेल, प्रॉब्लेम सॉल्विंग, वर्ड बिल्डिंग असेल, कोडिंग डिकोडिंग, न्यूमरिकल ऑपरेशन्स असतील, म्हणजे या ठिकाणी काही गणितीय क्रिया असणार आहेत. यांनी सिलेबस खूप सारा असा दिलेला आहे, मात्र प्रत्येकाचं येईल याची काही गॅरंटी नाही. सिम्बॉलिक ऑपरेशन ट्रेड आहे, स्पेस ओरिएंटेशन स्पेस असेल, व्हिज्युअलायझेशन, वेन डायग्रामसुद्धा दिलं, लक्षात ठेवा, वेन डायग्रामसुद्धा दिलेले आहेत की जे आपल्याला त्या ठिकाणी असतात. ड्रायव्हिंग इंटरफेस असतील, पंचड होल पॅटर्न फोल्डिंग, कागदाचे जे फोल्डिंग असेल त्याच्यावरसुद्धा आपल्याला हे प्रश्न विचारणार आहेत. नंतर ॲड्रेस मॅचिंग असेल, डेट आणि सिटी मॅचिंग, क्लासिफिकेशन ऑफ सेंटर कोड्स, रोल नंबर असतील त्यांचं वर्गीकरण किंवा मॅचिंग, की कोणता पत्ता योग्य आहे किंवा कोणता पत्ता जुळतोय चुकीचा आहे. स्मॉल अँड कॅपिटल लेटर्स नंबर कोडिंग असेल, डिकोडिंग आणि क्लासिफिकेशन ऑफ एम्बर्ड फिगर्स क्रिटिकल, म्हणजे या ठिकाणी आकृत्या आणि आकृत्याशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न. तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी हा अभ्यासक्रम आहे. तर मित्रांनो, हा अभ्यासक्रम ज्यांना डाउनलोड करायचा असेल, ही फाईल मी @DoubleAcademy नावाचा आपला टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलवर ही फाईल काय करणार आहे मी टाकून देणार आहे. इथे जाऊन आपण ही फाईल काय करायची आहे, डाउनलोड करायची आहे, जेणेकरून आपल्याला ही संपूर्ण माहिती या ठिकाणी काय भेटून जाईल. आशा करतो मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांना बॅच जॉईन केलं असेल त्यांनी पटापट DoubleAcademy पुणे नावाचं ॲप, लक्षात ठेवा, ॲपचं नाव आहे DoubleAcademy पुणे, हे ॲप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करून घ्या. कारण की बेसिकपासून मागच्या परीक्षेत ज्यांना कमी मार्क्स मिळालेले आहेत मित्रांनो, त्यांची कुठलंही टेन्शन घेऊ नका, ही सुवर्ण संधी तुमच्या हातात आहे. याच्यासोबतच तुम्हाला ANM च्या सुद्धा जागा आहेत, तसंच आरोग्य निरीक्षकच्या जागा आहेत. तर ही शेवटची संधी तुमच्या हातात आहे, ही तुम्ही काय दौडायची नाही. थँक्यू.